नमस्ते, स्वागत आहे आमच्या फक्त मराठी चॅनल वरती। आज आपल्या सोबत आहे अंकुश चित्रपटातील मुख्य कलाकार दीपराज आणि बॉलिवूडचे दिग्गज फेमस आणि सगळ्यांचे आवडते कोरिओग्राफर डान्स डिरेक्टर गणेश आचार्यजी आणि चित्रपटाचे प्रोड्युसर राजाभाऊ घुले। सर, माझा प्रश्न पहिला तुम्हाला आहे की तुम्ही नेहमी बॉलिवूडमध्ये इतक्या फेमस आणि इतके दिग्गज कलाकार आहात, तरी पण तुम्ही आता नवोदित कलाकारांना मदत करता, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहता, त्यांच्या पिक्चरसाठी आता ह्या प्रमोशनसाठी आम्ही बघतो की तुम्ही आहात, तर मग तुम्हाला काय बोलायचं याच्याबद्दल, तुम्ही काय सांगणार सर्वात पहिली गोष्ट ही आहे की नवीन तर नाही आणि जसं काम केलं असं वाटतं 10 पिक्चरमध्ये पहिल्यापासून मी काम केलं आणि गुले साहेब प्रोड्युसर आहेत, ह्यांनी म्हणजे मला सांगितलं की मला गाणे करायचे आहेत आणि मला हिंदी पिक्चरचे गाणे करायचे आहेत, तेव्हा मी बोललो हा करूया आणि मग आम्ही मटकीचं गाणं केलं गोविंदाचं आणि त्याच्यामध्ये आपण 1000 डान्सर होते आणि 3 दिवस गाणं केलं। मराठीसाठी खूप मोठी गोष्ट असते, खर्च दाबून केला। पण जेव्हा मी दीपला पहिल्यांदा इथं बघितलं, दीप एकदम नर्वस आणि एकदम म्हणजे असा होता की आता गाणं करायचे आहेत आणि कसं काय, पण त्याला मी 1.5 महिना पहिलाच नंतरची डेट दिली आणि त्याला ते 1.5-2 महिने रिहर्सल करावी, त्या रिहर्सलनंतर त्याचा कॉन्फिडन्स लेवल एवढा हाय झाला, एवढा स्ट्रॉंग झाला तो, तर आम्ही मटकीचं गाणे 3 दिवसात 2 गाणे केली, एक मराठीच केलं आणि त्याच गाण्याला हिंदीमधून केलं, तर मराठीचं गाणं 2.5 दिवस केलं आणि 2.5 तासामध्ये हिंदी गाणं केलं, त्याचा कॉन्फिडन्स एवढा वाढला काम करताना। तर आता तुमच्या यावर काम करतो तर असं वाटणारच नाही की हा नवीन नवीन आहे, एकदम तवे पे गरम रोटी होती ना वैसे दाल तो टक करे फूक जाती है, वैसा हो गया दीपराज। आणि खरं म्हणजे मराठी चित्रपटामध्ये आताच्या वेळेमध्ये चांगला एक सिनेमा पाहिजे, तसा हा सिनेमा आहे अंकुश, भरपूर ॲक्शन, भरपूर डान्स, रोमांस, ड्रामा, फॅमिली सगळं आहे आणि 6 ऑक्टोबरला येते, मला वाटतं सगळ्यांनी जाऊन बघितलं पाहिजे कारण की कमर्शियल फिल्म चालतात, आता गदर 2 चालली, जवान चालली, तसा अंकुश मराठी मध्ये मोठी पिक्चर आहे, ती चालली पाहिजे। अंकुश मध्ये तू अंकुश नावाचे कॅरेक्टर प्ले करतो, सो त्याच्याबद्दल तुला काय सांगावं असं वाटतं? अंकुश कॅरेक्टर बद्दल, अंकुश मूवीचं नाव सुद्धा अंकुश आहे, माझं नाव सुद्धा अंकुशच आहे, त्यात म्हणजे अंकुश एक मिडल क्लास फॅमिली मधला मुलगा दाखवतो, म्हणजे त्याला फॅमिलीसाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे, हुशार आहे आणि खूप हार्ड वर्किंग आहे। तर त्याच्या लाईफमध्ये एक असा इन्सिडेंट होतो की तो वाईट मार्गाला लागतो आणि त्यातून तो कसा बाहेर पडतो, कोण कोण त्याला सपोर्ट करतात, काय काय होतं, ते सगळं मूवीमध्ये दाखवलं। आणि आपल्या सरांसोबतचा पहिला सीन किंवा पहिल्यांदा जेव्हा तो त्यांना भेटायला आला त्यांच्या स्टुडिओला, सो कसा होता एक्सपिरियन्स, कसा होता? खूप एक्साइटमेंट होती की गणेश आचार्य सर अंकुश मूवीला, म्हणजे अंकुश मूवीमध्ये कोरिओग्राफर म्हणून काम करणार आहे, तर खूप एक्साइटमेंट होती आणि दडपण पण होती कारण मी त्यांच्या म्हणजे त्यांच्या थॉट च्याने डान्स करू शकतो की नाही, म्हणजे ते जेवढं विचार करतात तेवढं डान्स करतो की नाही ते पण त्यांनी सांभाळून घेतलं, त्यांनी त्यांनी सगळं माझ्याकडून करून घेतलं सगळं। आणि सर तुम्ही अजून काय सांगाल अंकुश मूवीबद्दल? अंकुश बद्दल हेच बोली, तुम्ही जो गाणे ऐकणार अंकुशचे सगळे सगळे वेगवेगळे गाणे, जसं की गोविंदा मटकीचं गाणं आहे, जसं की व्हेरीफाय झालं, परफ्यूमवालं गाणं आहे, अबोल पापणी आहे, हे सगळी गाणे वेगवेगळे कॉन्सेप्टचे आहेत। ह्या पिक्चरची गाणी आम्ही एक इथे केली आणि बाकी स्विझरलँडला गेली आणि स्विझरलँडला विथ डान्सर्स केली, ड्युएट नाही केली, डान्सर्स घेऊन गेलो आणि यंग फ्रो म्हणजे स्विझरलँडचं टॉप -15 -14 वर आम्ही शूटिंग केली, तिथे कापायचो केतकी, तिथे एकदम म्हणजे अशी होती, तिचं नाव केतकी होतं आणि ते बर्फामध्ये ती इतकी झाली ते म्हणजे सगळे आणि हा उभा होता बिंदास तिथे एकदम असा, म्हणलं तुला दीप काय होत नाही, आमच्याकडे व्हिडिओ बी आहे त्याचा बिंदास डान्स करतोय ओपनवर आणि खूप मजा आली। स्वित्झर्लंडमध्ये गाणे केले, खूप वर्षानंतर आम्ही मी स्वित्झर्लंडला पहिला चिकन गाणे केली, पण डान्सर लोकांना मग पहिल्यांदा 20-25 वर्षानंतर मी परत गेलो, मजा आली गाणे करायला, मजा आली, प्रोडक्शन व्हॅल्यू सॉलिड होती, ट्रीटमेंट ओंकार फिल्म प्रोडक्शनचं खूपच छान आहे, ते जे पाहिजे ते सगळ्यांना बघतात, ते खुले साहेब स्वतः होते,
त्यांनी एक एक डान्सर लोकांना, आर्टिस्ट लोकांना हॉटेल हे ते सगळं एकदम प्रोव्हाइड जसं पाहिजे ना बॉलिवूडमध्ये, त्याच्यापेक्षा छान केलं. तर हेच आहे की हे फिल्म बनवतील तर मी करीन, नाही तर नाही करणार. तुम्हाला काय म्हणायचं याच्याबद्दल? आता तुमच्या घरात मुलगा हात स्टार होतोय, तुम्ही प्रोड्युसर आहात, तर तुम्ही एवढा खर्च केला, हे केला, तर तुम्हाला काय दिसलं त्याच्यात तो कॉन्फिडन्स हे काय? असं ज्यावेळेस मी काही फिल्म करायची ठरवली त्यावेळेस काही मित्र कंपनी होती आमची, तर मित्र कंपनी प्रत्येक वेळेस कधी भेट झाली काय झाली फिल्मबद्दल आमची चर्चा होती आणि फिल्म करा वगैरे असं तसं. तर मी जोपर्यंत मुलगा लहान होता, मुलगा जोपर्यंत मोठा होत नाही किंवा फिल्म करायच्या ह्याला पोहोचत नाही तोपर्यंत मी फिल्ममध्ये पैसे कुठेही गुंतवणार नाही. ज्यावेळेस मुलगा येईल त्यावेळेस मी विचार केला की आता आपण करू, तर मग त्यानुसार आम्ही एक स्टोरी लिहिणे करता एक जण बोलून आणि त्याच्याप्रमाणे मला आता हा मुलगा आहे ह्याच्यानुसार तुम्ही हे सगळं काही स्टोरी लिहिण्याबाबत करा प्रयत्न. मग त्याने स्टोरी वगैरे लिहिली, आम्ही त्याच्यावर बऱ्याच वेळेस बसलो, ते करीत करीत त्याला प्रॅक्टिस करायला लावली. जसं जशी स्टोरी लिहित जाईल तसं स्टोरी एकदम व्यवस्थित झाली. पण मुलगा आता नवीन आहे हे ते करू शकेल का? मी पण ॲक्च्युली त्याच्याकडनं नवीन असल्यामुळे मी जास्त अपेक्षा ठेवली, पण त्या जेवढ्या अपेक्षा ठेवल्या आणि ते कॅरेक्टर जसं जसं हिव होत राहिलं, जसं जसं पुढं आम्ही जाऊ, जसे जसे चांगले माणसं मला भेटत गेले, गणेश मास्टर जे आहेत, अजून फाईट मास्टर होते साऊथचे, असे चांगले लोक भेटत गेले, तर मला पण त्याच्यात इंटरेस्ट आला. आणि जसं ते लोक भेटत गेले आणि ती ज्यावेळेस ते काम करत राहिला, आम्हाला पिक्चर अजून खर्च मी भरपूर जसं लागलं तसं किंवा जशी गरज होती किंवा मागणी राहील कुठल्याही गोष्टीची ती पण मी दिली. कारण की दीप पण तसं ते जे कॅरेक्टर होतं ते व्यवस्थित करायला लागलं आणि त्याला ते जसं गणेश मास्टरजीने भेटले त्याने बरेच प्रयत्न, म्हणजे त्याने एवढं हे केलं की त्याने गाणी वगैरे एकदम व्यवस्थित त्याने केले. बाकीचे शूटिंगच्या वेळेस सुद्धा फाईट मास्टर वगैरे जे होते त्यांनी सुद्धा काम करून घेतलं आणि त्यानं प्रत्येक जे त्याला जी जबाबदारी दिली होती पिक्चरमध्ये माझ्या अपेक्षेपेक्षा व्यवस्थित पार पडल्या असल्यामुळे मी आता एकदम समाधानी आहे. आणि आत्ता 6 ऑक्टोबरला जनतेच्या समोर पिक्चर आम्ही घेऊन जात आहे. 6 ऑक्टोबरला सगळ्यांनी पिक्चर बघावी आणि व्यवस्थित नवीन मुलगा आहे त्याला सपोर्ट करावी हीच विचार आहे. तेव्हापासूनच वर्कशॉप लागले, वर्कशॉप लागले लँग्वेज वरती काम केलं आणि जसं स्क्रिप्ट फायनल झाली तर त्याच्यामधलं कळालं की म्हणजे यात ऍक्शन सिक्वेन्स खूप आहे, तर त्यामुळे मार्शल आर्ट क्लास सुद्धा लावले. कमीत कमी आम्ही मूवी शूटिंग सुरू होण्याच्या आधी 8 महिने सगळं करत होतो, वर्कशॉप मार्शल आर्ट्स सगळं डान्स व्यवस्थित. याच्यामध्ये एक चांगली गोष्ट काय आहे दीप मध्ये, याची पिकअप पॉवर चांगली स्ट्रॉंग आहे. पिकअप पटकन चांगला होतो, अडॉप्ट चांगला होतो. याच्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे, ह्याला सांगितलं की ऍक्शन कराय सीन कराय, मला त्याला कळत नाही, म्हणजे कळतं तर तो एवढा स्ट्रॉंगली चांगल्या तरीके त्याला प्रेझेंट करतो, याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे. म्हणून हे गाणे आणि पिक्चर बघितलं ट्रेलर ऍक्शन विक्शन. गुलेब साहेबचा मुलगा आहे म्हणून त्यांनी खर्च केलेले नाही, त्याच्यामध्ये टॅलेंट आहे, तो कुठे ना कुठे चांगला कलाकार आहे आणि तो निघून येईल 6 ऑक्टोबरला सगळ्यांच्या समोर आणि सगळे त्याला प्रेम करतील याची मला नक्की भरपूर हे आहे, भरोसा आहे. आणि ज्या हिशोबाने हे पिक्चरची पब्लिसिटी चालली आहे, ज्या हिशोबाने प्रमोशन चाललं आहे ते खूपच छान आहे. आणि फिल्ममध्ये होत नाही चांगल्या चांगल्या इन्फ्लुएन्सर्स आहेत, मटकीवर चाललोय, गणपतीवर चाललोय, हास्य जत्रामध्ये आहे, ढोलकीच्या ताल्यावर, हर कोण्यामध्ये अंकुश हा चित्रपटाचा एक बोलबाला आहे. 7 तारीख 6 ऑक्टोबर नजदीक आता होईल आणि असं सणाचा त्योहार आहे की मटकी गेली, गोविंदा गेला, आता गणपती येते, मग दिवाळी येणार ना, तर सणच आहे. आणि सणासाठी सगळ्यात चांगला हा सिनेमा आहे अंकुश, लोकांना भेटणार आहे बघायला. मी म्हणजे इथेच बसलेलो आम्ही आणि यांनी मला गाणं दिलं, मी यांना बोललो 2 मिनिटे थांबा, मी माझ्या डान्सिंग स्टुडिओ मध्ये गेलो आणि गाणं कोरिओग्राफ करायला बोलवलं, हे लोक असे दिल्या बघून किंवा मला गाणं आवडतं तर आम्ही पटकन त्याला कोरिओग्राफ करून प्रेझेंट करतो हा गाणं करायचं आहे. नुसतं एकच आहे की गाण्यामध्ये मी सांगितलं की मला
खर्च सॉलिड लागतो. मी मराठी पिक्चर आजकाल करत नाही कारण गाणे ते लोक एक दोन दिवसात करतात आणि वेळ एवढे नसते. पण भुले साहेबांनी म्हणजे 500 मी बोललो त्यांनी 1000 डान्सर दिले. मी 3 दिवस बोललो 3 दिवस दिले. क्रेन जिमी जीप हे ते मटकी मटकीचे थराचे 2-4 थर मागवले. हे गाडी आवडलं सर्व म्हणजे भरपूर खर्च. इवन नॉट सॉन्ग ॲक्शनमध्ये भरपूर खर्च केला आहे. म्हणजे हे त्यांनी हे ना बघितलं मुलावर नाही लावला त्यांनी पैसा. त्यांनी पिक्चरवर लावला सिनेमावर भुले साहेबांनी पैसे लावल्यात. त्यांना कॉन्फिडन्स तेवढा आहे. आणि तुम्ही ट्रेलर बघणार आणि गाणे बघणार तर तुम्हाला कळेल की यांनी सिनेमावर खर्च केला. आणि आजकाल सिनेमा बनवणारे प्रोड्युसर आहेत नाही ते कमी आहेत. म्हणून मी बोललो ना जेव्हा भुले सर पिक्चर बनवेल तेव्हा मी करेन. आता नाही करत मास्टरजी जसे बोलले मास्टरजीकडे आम्ही असंच मी आलो घेऊन आणि 2 मिनिट बसलो इथं. ते गाणं बघितलं गाणं बघितलं आणि मला म्हणजे 2 मिनिटात येतो म्हणजे तिकडं गेले आणि डान्सर गाणं वगैरे सगळं रेडी. मला फक्त बोलवलं आणि गाण्यावर डान्स लगेच बसवलेला म्हणजे एकदम रेडी. मी जाऊन बघितलं मी एकदम खुश होऊन गेलो. म्हणजे मी जर गाणं करायचं म्हणलं तर मी अशा अशा पद्धतीने करेन की मला एवढे डान्सर वगैरे लागतील एवढा एवढा असा असा खर्च आहे. म्हणलं बजेटचा विषय नाही आहे. फक्त तुम्ही गाणं असं व्हायला पाहिजे की मला पाहिजे तसं तेवढे तुम्ही त्याचं टेन्शन सोडून द्या. तुम्ही बिंदास जा. हे आता सगळं मुलगा तुमचा आणि मला ताकद माझ्या देऊन टाका. तुम्ही फक्त ज्या दिवशी गाणं आपल्याला ज्या वेळेस आपल्याला शूटिंग करायचं त्या दिवशी म्हणजे याला त्याच्या ताब्यात मुलाला त्याच्या ताब्यात देऊन टाकलं. त्यांनी 1-1.5 महिने त्याला बनवलं. ज्यावेळेस डान्स बघतोय आम्ही एकदम परफेक्ट तयार झाला. ते पाहिजे तसं मला जी अपेक्षा होती तीच आहे. आणि कुठलीही गोष्ट ज्यावेळेस मला काही करायची असते ना आता पिक्चर म्हणून जसं की तुम्ही म्हणले की पहिला कुठला छोटा मोठा पिक्चर किंवा काही काही असं काही न करता ज्यावेळेस कुठल्याही गोष्टीत पहिले वेळेस आपण एंट्री करतो त्यावेळेस व्यवस्थित व्हायला पाहिजे. आपण जर ती व्यवस्थित नाही केली तर मग काहीतरी आपलं ते नाव म्हणजे व्यवस्थित नाही. मग मला ते काही आवडत नाही. म्हणून मी जे करायचे ते परफेक्ट त्याच्यावर अभ्यास करून जे बजेट पण जे लावायचे ते व्यवस्थित जी गोष्ट एंट्री आपण करतोय तिथं व्यवस्थित झाली पाहिजे आणि ती पब्लिकला आवडायला पाहिजे. आणि आम्ही जसं पब्लिकला आवडेल तसंच आता भरपूर गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. आता 6 ऑक्टोबरला ज्यावेळेस आपल्याला रिलीज होणारच आहे पब्लिकने बघावी आणि केवढंच हे करावे इच्छा. आम्हालाच माहिती किती थंडी लागत होती. आम्ही डिस्कस करत होतो तुम्ही एकमेकांच्या तिथे क्लोज होता तिकडे फक्त डान्सर असतात कॅमेरे तिकडे लांब आणि जॅकेट वगैरे सगळं खाली असं स्टेशन होतं खाली थंडी लागत आहे सगळे इथे इथे खूप मजा आली कितकेसोबत काम करायला. म्हणजे खूप एक्सपिरियन्स आहे तिला. खूप म्हणजे ट्रिक्स आणि टिप्स पण दिली तिने की म्हणजे कसा करावं काय करावं. सगळ्या ऍक्टरनी सपोर्ट केला पण कितकी जास्त वेळ तिच्यासोबत सीन होतं म्हणजे त्यामुळे तिने खूप सपोर्ट केला. तिच्याशी जास्त क्लोज बॉन्ड झालाय तिच्याशी. आणि ज्या वेळेस आता सॉन्ग झालं तुमचं असं रेडी आणि आता सर तुला बोलवलं तुला की आता हे तू करायचंय तेव्हा तुझी रिएक्शन काय होती. आता सरांनी सांगितलं की मला ही स्टेप करायची किंवा तुला ही शिकवली आणि तुला सांगितलं तू कर. सो तुझी काय रिएक्शन होती गणेश सरांसमोर आपण डान्स करणार आहोत. हा ते नर्वसनेस होता पण त्यांनी हळूहळू बोललं की म्हणजे तू कर जे पण करेल चुकी केली चालेल पण करतो. फक्त तसं करत 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 आता सॉन्ग तसं झालंय आता कॉन्फिडन्स आलाय फुल. आणि केतकी सोबत ज्या वेळेस रोमॅन्टिक सीन्स केले त्यावेळेस करताना काही दडपण किंवा तेही पहिल्यांदा करते ऍक्शन ड्रामा असं काही दडपण वगैरे जाणवलं का. नाही कारण शूटिंगच्या वेळेस नाही. आम्ही वर्कशॉप मध्ये किटकी पण आली होती तिच्यासोबत पण सी केली तर जेवढं पण नर्वसनेस होत तिकडे तिकडेच शूटिंगच्या वेळी काही नाही. आणि सर मग तुम्ही ज्या वेळेस यांच्या सगळं शूट केलं सोबत आणि पूर्ण टीम सोबत पूर्ण टीमचा एक्सपिरियन्स तुमचा कसा होता. ह्याच्यामध्ये काय आहे ना या फिल्म मध्ये एक चांगली गोष्ट आहे वाईब्स चांगले आहेत. गुड वाईब्स पॉझिटिव्ह वाईब्स खूप चांगले आहे. टीम चांगली आहे कारण की काय आहे ना खर्च करणारा प्रोड्युसर असतो ना तो तो मेन असतो. त्याच्या मनाने खर्च करतो आणि लोकांना बरोबर त्या वेळेवर त्यांची ट्रीटमेंट भेटते तर तो आशीर्वाद असतो ना तो पॉझिटिव्ह वाईब्स करून त्या पूर्ण पिक्चरमध्ये पॉझिटिव्ह वाईब्स आहेत.
आणि ती मला असं वाटतं की ती पॉझिटिव्ह वाईब्स कंटिन्यू 6 ऑक्टोबर लोकांकडे पोहोचणार. मास्टरजीनी आम्हाला एवढी हेल्प केली, माझी पहिलीच आमची भेट होती, पण आता आमचे असे रिलेशन झाले की आम्ही भाऊभाऊ मित्र मी म्हणता येणार नाही, एवढे घरच्यासारखे रिलेशन झाले. पण प्रत्येक माझ्या गोष्टीला ते कुठलीही काय असत, मी त्यांची आयडिया तर घेतोच, पण प्रत्येक कुठल्याही गोष्टीला तुम्ही टेन्शन घेऊ नका बोलले सर, मी तुमच्यासोबत आहे ना. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला ते प्रत्येक ठिकाणी सहकार्य करतात. जिथं अपेक्षित मला नाहीये तिथं सुद्धा मी आहे, तुम्ही फक्त चला. माझ्या आधी त्यांचा प्लॅन तयार असतो, तुम्हाला हे करायचं यस. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सहकार्य त्यांचं आहे, सहकार्य आहे नाही म्हणजे एकदम घरच्यासारखं फॅमिलीसारखं त्यांचा पिक्चर घेऊन, म्हणजे पिक्चर आहे असं समजून मला घेऊन जातात, त्याच्यामुळे त्यांचे पण आम्ही सरांची पण मेहनत आहे त्याच्यावर. तुला काय वाटत, काय बोलशील दोघांच्या मेहनत आणि तुला एवढा सपोर्ट केला एवढं, सो काय म्हणशील? जेवढे एवढं सपोर्ट करतात तर त्याचं प्रेशर होतं की म्हणजे एवढं सपोर्ट करतायत, तुला पण काय करायचं असं मला वाटत होतं. तर तेच मी थोडंसं टाइम घेतलं पण सगळं हळूहळू हळूहळू करत गेलो. आम्ही आता सगळ्यांनाच आवडते ते काय. ज्यावेळेस असं ठरलं की हा चित्रपट करायचा, स्क्रिप्ट झाली नंतर ती तुला ऐकवली, तुला कळलं की तुला हे हे कॅरेक्टर असं करायचं, तिथपासून आज तुम्ही पिक्चरचं प्रमोशन करता, हा प्रवास सुद्धा कसा होता? आणि विथ सरजी बरेचसे जागेवर ते स्वतः येऊन सगळं करत होते, खूप मजा आली त्यांच्या. आणि आता आज प्रमोशन करतोय त्या मुव्हीचं, एवढी मेहनत घेऊन एवढे कष्ट केला ना त्या मुव्हीचं, तू प्रमोशन करतोय प्रत्येक ठिकाणी, काय म्हणशील त्याच्याबद्दल? 6 ऑक्टोबरला पिक्चर येईल तुमच्या जवळच्या थिएटर मध्ये. अंकुश, मी एकच गोष्ट बोलीन की दीपला प्रेशर होता, वडील पुरुष करत होते, मी कोरिओग्राफर आहे, ॲक्शन झालं, पण माझ्यातर्फे एक गोष्टही बोलीन की त्या प्रेशरनी ह्याला ह्याने पॉझिटिव्ह घेतला आणि त्याला पार पाडला कॉन्फिडन्सने तो दीपनी. आता तुम्हाला असं एकदम असं शाईत असा बसलेला वाटतो, पण वेन कॅमेरा स्टार्टेड ही इज डिफरंट गाय, वेगळा माणूस वाटतो, वेगळा मुलगा वाटतो. त्याचा स्वभावच असा आहे ना, तो फार शांत. हा तेच शांत आहे, बोलणं त्याचं जास्त बोलत नाही, फार कमी बोलतो, पण जी गोष्ट त्याला करायची ना ती परफेक्ट करतो. म्हणजे त्याला जी गोष्ट दिलेली आहे मास्टरजीने सांगितलं ना, आताही तो असेल शांत, त्याला मग फक्त मास्टरजीने सांगितलं ओके चलो डन चालू रेडी रेडी म्हणला की तो डान्स करायला तयार. वेगळा दीपराज, हे सगळं करीत असताना त्याचा ऍक्च्युली तो इंजिनिअरिंग करतो सिव्हिलचं, हे करत असताना त्याला तिकडे एक्झामचं पण प्रत्येक वेळेस काहीतरी एक्झाम ज्यावेळेस शूटिंग गाण्याचं असते किंवा काल पण त्याचे एक्झाम चालू होते आणि आम्हाला दह्यांडीला जायचं, आजल्या दिवशी एक्झाम संपली दुसऱ्या दिवशी दह्यांडीला जायचं, तर ते एक्झाम करीत असताना सुद्धा त्यानं कमीत कमी रात्री 12-12, 2-2 वाजेपर्यंत जागरण केलं, 2-2 वाजेपर्यंत, पण तिचं पण व्यवस्थित पाहता. मागच्या वेळेस पण आम्हाला सुजनला जायचं होतं आणि त्याची एक्झाम चालू होती सेकंड इयरची, ती एक्झाम केली आणि निघालो, तर तिथं पण तो मला वाटत होता हे सगळं करता करता तो पास होईल का नाही होईल, कारण इकडचं दडपण तिकडचं दडपण, पण त्याच्यातनं सुद्धा निघाला म्हणजे पास झाला आणि ते करून परत हे करतो, त्यासाठी तो बोलतो कमी पण काम चोख करतो, कॉन्फिडन्स आहे त्याच्या. आणि 6 ऑक्टोबरला येते दीप ट्री पिक्चर, आम्हाला हेच अंकुश जे कॅरेक्टर केले त्या कॅरेक्टरच्या व्हॉइस मध्ये आम्हाला ऐकायचं, एकदम 6 ऑक्टोबरला मूवी येणार आहे, आवाज येणार जो तो आम्हाला पाहिजे, तो आम्हाला सगळ्यांना बघायचा. 6 ऑक्टोबरला अंकुश मूवी येत आहे, फॅमिली मूवी आहे, सगळे या सगळे बघा आणि सपोर्ट करा मूवीला आणि मला सुद्धा.